ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं संचारबंदीसह कडक निर्बंध लादले आहेत। आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दल दिवस रात्र सेवेत आहेत। अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील कर्तव्य पहिले या उद्देशानं जिल्हा पोलीस दल काम करत आहे। याच पोलिसांच्या कर्तव्याला सलाम करण्यासाठी आय लव्ह नगरच्या वतीनं शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना पौष्टिक आहार वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्हा पोलीस दल, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, आय लव्ह नगर आणि हॉटेल आयरियस प्रीमियर तर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। शहरातील विविध ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिनाभर पौष्टिक आहार दिला जाणार आहे। पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्रजी फिरोदिया, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे आणि हॉटेल आयरिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक नायर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला आहे। गेल्या 2 वर्षांपासून शहरातील कचरा उचलण्यासाठी स्वयंभू संस्थेला महापालिकेच्या वतीनं ठेका देण्यात आला आहे। मात्र ठेकेदाराचे कर्मचारी शहरातील कचरा उचलण्याऐवजी बांधकाम साहित्य, यामध्ये सिमेंटच्या गोण्या, दगडगोटे, वीट उचलण्याचा सपाटा आता शहरामध्ये सुरू आहे। कारण कचऱ्यापेक्षा या बांधकाम साहित्यांचं वजन जास्त असतं, त्या माध्यमातून कचरा गाडीचे वजन जास्त भरल्यामुळे ठेकेदारामार्फत जास्त बिलाची आकारणी करून महापालिकेची लूट केली जाते। यामध्ये जो कोणी महापालिकेच्या संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असेल त्याच्यावर कारवाई करा, तसेच ठेकेदाराला जाब विचारावे, अन्यथा त्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन शिंदे यांनी केली आहे। अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत सहकारी खासगी बँका आणि पतसंस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचं लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनानं सहकार्य करण्याची मागणी शिवसेना आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं करण्यात आली होती। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व बँक कर्मचाऱ्यांचे प्राधान्यानं कोरोना लसीकरण करण्याचं आश्वासन दिलं आहे। दिनांक 10 मे पासून शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदीप वालावलकर यांनी दिली आहे। कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं कडक निर्बंध जारी केलेत। अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत। त्या काळात दुर्बल घटकांना शासनानं मदतीची घोषणा केली, मात्र फेरीवाल्यांना एक दमडीचीही मदत न मिळाल्यानं अद्यापही ही घोषणा केवळ हवेतच आहे। जिल्ह्यातील फेरीवाल्यांना अद्याप एक दमडीचीही मदत न मिळाल्यानं फेरीवाल्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। राज्य सरकारनं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली असून घोषणा केल्याप्रमाणे आपल्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होतील अशी आशा प्रत्येक फेरीवाल्यांना होती। महिन्याभराचा कालावधी उलटून गेलाय, परंतु अद्यापही फेरीवाल्यांना सरकारची मदत मिळाली नाही, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। तर राज्य सरकारनं 1,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली खरी, पण असा आदेश महापालिकेला प्राप्त झालेला नाही, त्यामुळे महापालिका स्तरावर संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शासनानं मार्चपासून ब्रेक द चेनची घोषणा करत कडक निर्बंध लागू केलेत। पोलिसांनीही नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करत 1 मार्च ते 4 मे या 2 महिन्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल 1,44,70,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असतानाही काही बेफिकर नागरिक आजही नियमांचं उल्लंघन करत रस्त्यावर विना मास्क फिरत आहेत। तुर्तास या बातमीपत्रामध्ये येथेच थांबतोय। तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा आणि पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। आमच्या चॅनलला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। आनंदी रहा, हसत रहा। शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।